कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। टायगर ग्रुपचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष बाळू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडमधील अवैध धंद्याविषयी निवेदन नुकतेच देण्यात आलं। वाळूचा उपसा करून साठविले जात आहे, हा गैरप्रकार रोखला जावा व संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, तर या मागणीचं निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना टायगर ग्रुपच्या वतीनं देण्यात आलं। यावेळी अवैध दारूधंदा थांबवता यावा यासाठी त्यांनी मागणी केली आहे। जर हे अवैध धंदे बंद झाले नाही तर टायगर ग्रुपच्या वतीनं मोठं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी बाळूभाऊ जाधव, सचिन, सुनील, आनंद केनेकर, विकी उमरीकर, ऋषी वानखेडे, प्रदीप ठाकूर, दिलीप कारामुंगे, अभिजित कांबळे, सचिन कदम, अनवर पटेल, अजय सूर्यवंशी यांच्यासोबत काय ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी केतन बाबा देवी, कॉमन न्यूज मराठी, नांदेड।